निवडणूक आयोग मानवी मानव आयोग असे वेगवेगळे वी प्रकार कानावर आढळतात तसाच एक प्रकार मी मागापासून जे दुःख सगळं मांडलं तसा एक सफाई आयोग आहे स्वीपर कमिशन आणि त्याच्यावर कुणाला कसं ठेवलं जात आणि तो काय करतो आयोग हा कायदेशीर एक ताकद आहे आमच्यासाठी ती मी गेले अनेक वर्ष प्रयत्न केला मी कधी माझ्यासाठी असं काय मागितलं नाही पैसा अडका किंवा पद नाही मागितलं किंवा माझा कुठल्याही राजकीय पक्षाचा मी सभासद नाही आजही अगदी बाबासाहेबांचे जे क ख गगन जेवढे आहे त्या कुठल्याच तुकड्यात मी नसतो झाडू कामगारांचा मित्र आणि जे जग आपण जगलो आहे विरुद्ध लोकांपर्यंत बोलत राहणं माझी एक मोठी इच्छा होती की दिल्लीतलं जे सफाई आयोग आहे तो मधी महाराष्ट्रातही आला होता त्यांच्याबरोबर फिरलो मला सांगायला लाज वाटते की ते सगळे दलित होते आणि त्यांना एवढी पॉवर होती स्वीपर कमिशन भारताच्या राष्ट्राचा तो आयोग होता सफाई आयोग पंचवीस गाड्या पोलीस संरक्षण असं त्यांच्याबरोबर फिरत होतो माझ्या डोक्यात होतं की रात्री कुठेतरी थांबलो की आपलं हे सगळं कॅसेट त्यांना ऐकवायची लाज वाटली कुणीही ऐकायच्या मोडमध्ये नव्हता सल्यूट खाली बंदूक करून उलटी बंदूक करून सल्यूट जेवणावळी खानावळी आणि ह्या विषयाची दलाली करणाऱ्याकडनं त्यांना पार्ट्या ऐकायला कुणीही तयार नव्हतं त्या पार्ट्या संपल्या त्यानंतर साईबाबाचं दर्शन झालं विमानात बसले निघून गेले राहिलेलं जे शेंगदाणे चणे राहिलेले होते सगळे घेऊन आमच्या पंचवीस गाड्या जेव्हा माझ्या वस्तीत सोडायला आल्या तेव्हा लोकांना वाटलं मी कोणतरी मोठा झालो आणि त्याच वेळेला ज्यांनी शिफारस माझ्यासाठी केली होती त्या ललित बाबरना मी सांगितलं पासवानचा सा काढतो नारायण राणे की काय मुख्यमंत्री असतील म्हणजे ह्या देशात जातीवादी सरकार आलं आमच्या लोकांना त्रास होईल हे भाष्य करत करत हे लोक धंदा करतात पण प्रत्यक्ष हे काय हे पण जातीवादीच आहेत आणि मग माझी मा अपील एक कसं आहे की मला जर ह्या पदावरती ठेवलं जातं म्हणण्यापेक्षा त्या अधिकारावर जर मला आणलं तर ज्यांच्यामुळं तिथे मी आलो आहे त्यांना न भिता त्यांनी काढलं तर ते त्याला चॅलेंज करून हे सगळं अधिकार क्षेत्राचा ह्या लोकांसाठी वापर व्हायला वा, होण्याचं ज्या दिवशी मला हे हत्यार मिळेल तो माझ्या आयुष्यातला करोडोपती मिळायच्या आनंदापेक्षाचा मोठा आनंद असेल परंतु त्या आयोगावरच्या नेमणुका ज्यांच्या ज्यांच्या झालेल्या त्या अनेक माझे मित्र आहेत ते राजकीय कंपूतून येतात आणि त्यांच्या मागे भरमसाठ माणसं असतील आणि त्याला ते पद दिल्याबद्दल ती माणसं तो त्या पक्षाला विकेल म्हणजे एजन्सी म्हणतो ना माझ्याकडे माणसं विकण्याचा धंदा मी नाही करत हा इशू मांडण्याचा माझा हा विषय आहे हा तुम्ही कंट्रवर्शी वाटत असेल अतिशयोक्ती वाटत असेल तर तुम्ही त्याची तपासणी करा त्रयस्थ समजती करा समाज वर दलितच माणूस राहिला कारण त्यालाच समाजाचं दुःख समजतं अशा ज्या नेमणुकांचा कन्सेप्ट आहे तो स्वतःचं आणि त्याच्या फंटरचं कल्याण करतो समाजाचं कल्याण झालेलं नाही होणार नाही म्हणून अशा माणसाला तिथे आणा की ज्याला भीती वाटेल की मी या समाजाचा नाही म्हणून मी अन्याय के करतो आहे असं ज्या दिवशी बदल होईल कारण जेवढे समाज कल्याण मंत्री झाले त्या सगळ्यांना मी जवळून बघितलं धरण बांधल्यानंतर जवळच्या सगळ्या जमिनीत पाण्याच्या विहिरी होतात पण त्या धरणाचं पाणी ज्या तहनेलेल्यांना दिलं पाहिजे त्या यंत्रणांचा प्रोजेक्ट कधीच पुरा होत नाही समाज कल्याण असंच आहे तर सफाई आयोग आणि कल्याणचे जे प्रश्न आहेत ते कागदात न राहता ते लोकांपर्यंत पोचवणारी धडाकेबाज आंबेडकर चळवळ कामगार चळवळ या देशात सुरू झाली पाहिजे हे एक माझं अपील आहे आपल्यासमोर आपल्या चॅनलच्या मार्फत